शिर्डीच्या साई चरणी 36 लाखांचा सोन्याचा मुकुट, आंध्र प्रदेशातील भक्ताचे दान। आंध्र प्रदेश राज्यातील बापटला येथील दानशूर साई भक्त श्री अन्नम सतीश प्रभाकर यांनी 770 ग्रॅम वजनाचा 36,98,310 रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट आणि 620 ग्रॅम वजनाचे 33,480 रुपये किमतीचे चांदीचे ताट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिले। सदरची देणगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी स्वीकारली आहे। दिवसेंदिवस साई चरणी मोठा दान येत आहे आणि आता आंध्र प्रदेशातील या भक्ताने जवळपास 36 लाख रुपये सोन्याचा मुकुट साई चरणी अर्पण केलाय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहमदनगर।